आज अलबस्त्रचा प्रियानु दिवस आहे आणि काही जणांना वाटत असेल की शास्त्रभाग वेगळाच काढलेला आहे, अलबस्त्रासाठी हा शास्त्रभाग कधीच काढलेला नसेल आणि कुणीच काढला नसेल असा माझा विश्वास आहे. पण मी मुद्दामून हा शास्त्रभाग घेतलेला आहे आणि त्यामध्ये जी सात वचनं आपण वाचलेली आहेत त्यापैकी दोन वचनं कुणाच्या लक्षात येतात का की अलबस्त्राला निगडीत असं काहीतरी आहे इथं? कोणाच्या लक्षात येते अलबस्त्राशी निगडीत अशी दोन वचनं आहेत? कोणती वचनं आहेत कोणी सांगेल का? आणि कोणता वचन आधी कोणी सांगेल? हां, तेलाविषयी. ओके, चांगला अंदाज आहे. अजून कितवं वचन आंटी? अलबस्त्र कुणाला माहिती आहे? किती जणांनी माहिती आहे? आता दरवर्षी अलबस्त्राचं आपण ऐकत आलो म्हणून मी म्हटलं आज. हां नाही, मी एक ते सात म्हटलं होतं. एक ते सात फक्त आपल्याला कोणाच्या आलं का लक्षात? यस, चौथं कुठलं? सहावं. येस, अजून येस, तिसरं वचन आलंय कुठं तरी पण कोणता शब्द आहे? हा, एक जो शब्द मी घेतलेला आहे त्यापैकी तिसऱ्या वचनामध्ये एक आढळतो आणि परमेश्वरासाठी काय येते? सुवास. किती जणांकडं सुवास लिहिलेलं आहे? बाकीच्यांकडं दुसरं आहे का काही? नाही. सुवास जो शब्द आहे तो तिसऱ्या वचनात आला आहे. म्हणजे देव म्हणत आहे मोशेच्याद्वारे की परमेश्वरासाठी सुवास म्हणून गुरेढोरे शेरडे मेंढरे आणि परमेश्वर प्रित्यर्थ हवन कराल, मग ते होमबलीचे असो किंवा नवस फेडण्याचा किंवा स्वखुशीचा किंवा तुमच्या नेमलेल्या सणातला तो यज्ञ असो. अजून कुठं लिहिलेला आहे प्रिया? सुवास शब्द. येस, गुड, व्हेरी नाईस. सातवं वचन आहे की परमेश्वराला सुवास यावा म्हणून एक तृतांश हीनभर द्राक्षरसाचे पेय अर्पण तू करावे. सुवास इंग्लिशमध्ये शब्द आहे त्याला फ्रेग्रन्स. आता फ्रेग्रन्ससाठी प्रयत्न बरेच वेगवेगळे शब्द आहेत. आता कुणी अत्तर म्हणेल पण आजच्या काळामध्ये अत्तर फार कमी वापरतात लोक, नाही का? पूर्वी अत्तर फार होतं. आता काय वापरतात सुवास येण्यासाठी, फ्रेग्रन्स येण्यासाठी? हां, फुसफूस नाही हो, काहीतरी म्हणतात त्याला. कांबळे साहेब फुसफूस म्हणतात. पण काय म्हणतात त्याला? हां, परफ्यूम म्हणतात, नाही का? परफ्यूम. तर परफ्यूम जो आहे हा शब्द पण जरा नीट बोलला परफ्यूम तर बरं वाटतं, नाही का? परफ्यूम म्हटलं ना तर फार पर पाट शब्द वाईट, सुवासाचा दुसरा अर्थ काहीतरी निघायचा. पण परफ्यूम शब्द मी थोडासा पाहत होतो याच्यामध्ये की परफ्यूम जो आहे कधी सुरू झाली, कुठून सुरू झाली ही, म्हणजे माणसाला सवय लागलेली. आता आज अशी पिढी आलेली आहे की बाहेर जायचं आहे ना घराच्या, मग ते कुठल्या तरी मीटिंगला जायचं आहे म्हणून नाही, पण बाहेर जरी जायचं असेल ना तर फुस मारून परफ्यूम मारून बाहेर जायचं, त्याशिवाय बाहेर निघायचं नाही घराच्या. माहीत नाही तो काय एवढा प्रचलित झालेला आहे आता भाग की मुलामुलींमध्ये दिसून येतं की हा परफ्यूम मारलं तरच बाहेर जायचं, नाहीतर बाहेर जाताना आपण काहीतरी आंघोळच केली नाही असं वाटतं त्यांना. आंघोळ केलेली नसेल तरी चालेल पण परफ्यूम मात्र मारायला पाहिजे अंगाला आणि मग बाहेर जायचं, कारण दुसऱ्यांना काहीतरी सुगंध यावा, चांगलं वाटावं, आपण जिथं उभं राहू, लोकांशी बोलू, मित्रमैत्रिणीशी. तर ही गोष्ट कुठून सुरू झाली म्हणून मी थोडंसं सर्च करत होतो, तर असं माझ्या निदर्शनात आलं, पाहण्यात आलं की इजिप्त देशामध्ये
ही सुरुवात, परफ्यूमची सुरुवात जी आहे इजिप्त लोकांनी सुरू केली, प्रयाग म्हणजे मिसर देशातल्या लोकांनी सगळ्यात सुरुवातीच्या काळामध्ये, आणि मग त्यानंतर इराक देशाचा मेसोपोटेमिया भाग आहे आणि इस्रायल देशाचे शेजारीच सायप्रस नावाचा एक प्रियानो देश आहे, तर तिथून प्रियानो ह्याची जास्त सुरुवात झालेली आहे. आणि मग परफ्यूम शब्द जो इंग्लिशमध्ये आपण म्हणतो परफ्यूम, तर हा इंग्लिश शब्द लॅटिन भाषेमधून आला आहे, लतनी भाषेमधून आलेला आहे, आणि त्याचा अर्थ असा होतं परफ्यूम. परफ्यूम म्हणजे काय? थ्रू द स्मोक, म्हणजे हा ज्याला स्मोक म्हणताना आता स्प्रे मारल्यानंतर त्याच्यातून जे तुषार निघतात गॅससारखं निघत असतो तो, तर गॅसद्वारे तुषाराच्या द्वारे सुगंध मिळणं असा प्रयत्न त्याचा अर्थ त्या ठिकाणी, म्हणजे तो शब्द लॅटिन भाषेमधून काढलेला आहे. आणि मग जुन्या काळातले जे मिसरी लोक होते, इजिप्शियन्स म्हटलेले, एन्शियंट इजिप्शियन्स, तर यांनी ती सुरुवात केल्यानंतर चायनापर्यंत ती गेलेली आहे आणि मग आपल्या भारत देशामध्ये सुद्धा ती सापडते. इस्रायल लोकांनीसुद्धा त्याचा खूप चांगल्या रीतीने लोकांमध्ये वापर केलेला आहे. अरब आणि मग कालांतराने ग्रीक लोक आणि युनानी लोक म्हणजे रोमन लोक यांनी मग प्रियानो तो आत्मसात केलेला आहे. पण सगळ्यात सुरुवातीला मिसर देशातून इजिप्तच्या भागामधून प्रियानो हे सुरू झालेली प्रथा आहे, किंवा त्यांनी संशोधन करून प्रियानो हा भाग सुरू केलेला आहे. आणि त्यांनी एक चांगली गोष्ट सांगितली आहे की उत्खनन करण्यामध्ये त्यांना परफ्यूमच्या बॉटल्स सापडल्या, तर ह्या परफ्यूमच्या बॉटल्स जवळपास 4000 वर्षापूर्वीच्या बॉटल्स आहेत अशा काही ठिकाणी त्यांना सापडल्या, म्हणजे सायप्रस या ठिकाणी सुद्धा त्यांना सापडल्या आणि इराकमध्ये सुद्धा मेसोपोटेमिया जो आहे तर त्यांच्याकडे 3000 वर्षापूर्वीच्या सुद्धा, म्हणजे आज आपल्याकडे परफ्यूम मारून आपण फेकून देतो, तर ते त्यावेळेला तसले कॅन नव्हते परफ्यूमचे, तर ते काचेच्या बाटल्या होत्या आणि त्या काचेच्या बाटल्या अजूनही त्यांनी सुरक्षित ठेवलेल्या आहेत किंवा उत्खननामध्ये प्रियानो ते सापडत आहेत. तर काचेची निर्मिती असं म्हटलं जातं आहे की मिसरी लोकांनी प्रियानो म्हणजे इजिप्तच्या लोकांनी ही सुरुवात केली काच बनवायची, आणि सुरुवात त्यांनी काच बनवण्याला सुरुवात केल्या केल्या जर त्या काचेचा उपयोग जर कशासाठी केला असेल तर परफ्यूम किंवा अत्तराचं प्रियानो साठवण करण्यासाठी त्यांनी पहिल्यांदा ह्या गोष्टी सगळ्या केलेल्या आहेत. आज जर बघितलं तर प्रियानो मुसलमान जेवढे राष्ट्र आहेत त्या मुसलमान राष्ट्रांनी याच्यामध्ये खूप मोठी झेप घेतलेली आहे आणि त्याच्यावर खूप त्यांनी संशोधन करून आता मात्र त्यांनी एका वेगळ्या स्तराला परफ्यूम, सेंट, अत्तर हे जे शब्द आपण म्हणतो वेगवेगळ्या रीतीने त्यांनी प्रियानो ते राखून ठेवलेले आहेत, त्या परंपरा देखील राखून ठेवलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये खूप चांगली प्रगती देखील केलेली आहे. सो अशा रीतीने सेंटबद्दल किंवा परफ्यूमबद्दल आपल्याला पाहायला मिळत आहे. पण तसं बघितलं तर प्रियानो आपल्याला सुद्धा जुन्या करारापासून सुगंध शब्द आपल्याला पाहायला मिळत आहे, आणि जसं आता आपण गणनाचं पुस्तक वाचलेलं आहे तर त्या गणनाच्या पुस्तकामध्ये अर्पणाविषयी नियम 12वा अध्याय आपण आलेलो आहोत, 15वा अध्याय, आणि परमेश्वराने या लोकांना सुद्धा अशा रीतीने सांगितलेलं आहे की मला सुगंध मिळावा म्हणून तुम्ही काय करायला पाहिजे. म्हणजे मिसर देशातून ज्यावेळेला मोशे ह्या लोकांना बाहेर घेऊन आला त्या काळामध्ये सुद्धा या लोकांना सुगंधाबद्दल खूप चांगली माहिती आहे. त्यांनी सुगंधाचा उपयोग केला का नाही माहीत नाही, पण त्यांना अनुभव मात्र असणार. कदाचित मिसर देशामध्ये राहत असताना जे कोणी त्यांच्यावरती राज्य करणारे लोक असतील, हुकूम करणारे लोक असतील, कारण हे तर बिचारे स्वतः गुलाम होते,
परफ्यूम वापरणं त्यांच्या ऐपतीच्या बाहेर असेल त्यावेळेला, तर यांना एखादा त्यांचा ठेकेदार किंवा मिस्री जोर एखादा पुढारी आला, सरदार आला, तर तो जवळ आल्यानंतर कदाचित तो सुगंध त्यांना मिळत असेल आणि त्यांना ते थोडंसं बरं वाटत असेल, अरे हा व्यक्ती आला, किंवा सुगंधाने ते ओळखत सुद्धा असतील की अमुक एक प्रकारचा सुगंध जर आपल्याला मिळत आहे तर कोणता अधिकारी कदाचित या ठिकाणी उपस्थित आहे, त्याच्याकडे न बघता सुद्धा त्यांना ते समजून येत असेल की हा अधिकारी कोणता आहे। म्हणजे ह्या लोकांना जरी ते गुलाम होते त्यांनी तो वापरलेला नसणारच, पण अनुभव मात्र त्यांना आलेला आहे आणि तो अनुभव घेऊन ज्यावेळेला आता हे मिसर देशातून बाहेर आलेले आहेत त्यावेळेला परमेश्वर त्यांना म्हणत आहे, जे आपण प्रयत्न तिसऱ्या वचनात वाचत पहिल्या वचनापासून वाचूया की परमेश्वर मोशेला म्हणाला, इस्रायल लोकांना सांग मी तुम्हाला तुमच्या वस्तीसाठी देऊ केलेल्या देशाला तुम्ही जाऊन पोहोचाल। म्हणजे दुधामदाच्या देशामध्ये गेल्यानंतर काय करायचं ते म्हणत आहे, तिसऱ्या वचनात म्हटलेलं आहे, आणि परमेश्वरासाठी सुवास म्हणून गुरेढोरे किंवा शेरडे मंडरे यांचे परमेश्वर प्रत्यर्थ काय करा। म्हणजे या लोकांना सुवासाबद्दल माहीत आहे, सुगंध आल्यानंतर तो एक वेगळ्याच प्रकारचा श्वास ते घेत असतील, त्यांना आवडत असेल, आणि तो जरी त्यांनी वापरला नाही पण इतरांनी तो वापरलेला असल्यामुळे, मिस्री लोकांनी वापरलेला असल्यामुळे त्यांना मात्र तो अनुभवायला मिळालेला आहे, आणि वाटलं सुद्धा असेल त्यांना की कदाचित थोडासा जरी आपल्याला मिळाला, लावला त्यांनी आपल्याला, तरी किती बरं होईल। मला आज खरं सुरुवात, तुम्ही लोक जसे चर्चमध्ये येताल तसं माझं चाललं होतं की माझ्याकडे सुद्धा एक छोटीशी अत्तराची बाटली आहे आणि सगळ्यांना थोडं थोडं लावावं आणि तोच वास सगळ्या चर्चमध्ये पसरावा आणि जो सुगंध त्या ठिकाणी येणार आहे। पण झालं काय नेमकं, परत गोंधळ। आज प्रभुभोजनाचं माझ्याकडून ते झालं नाही, जे होतं ते खराब झालं होतं आणि धावपळीत दुसरं काही करायला लागलं आणि मग पाळकीनबाईला जबाबदारी द्यायला लागली। पण कसंही करू, पण मला हे म्हणायचं होतं, तो सुगंध आता कदाचित थोडासा उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला मान फिरवा अशी सगळेजण आणि श्वास घ्या, बघा बरं तुमच्या शेजारच्यांनी लावलेलं आहे का, बघा बरं थोडंसं इकडं करून येतो आहे का सुगंध, काळजी घ्या। पण आपल्या जवळ जो बसलेला आहे त्याच्याकडून, मला माहिती आहे कदाचित आपल्याकडे काही लोक नसतील तसे की रोज सारखा परफ्यूम मारणारे, नाही का काही ॲडव्हर्टाईजमेंट बघत असतो आपण, नाही परफ्यूमचे ॲड असतात, मुलं तरुण असतात, मुली बघितल्या की नुसता परफ्यूम मारून लगेच चालतात, काहीतरी त्यांना वाटतं की नाही मुलगी अट्रॅक्ट होणार आहे त्याच्यामुळं, असे काहीतरी ॲड काढतात हे लोक कंपनीवालेसुद्धा। पण इथं आपण म्हणत आहे प्रियानो, हे मिस्री लोक ज्यावेळेला त्या ठिकाणी हे चिखल तुडवत असताना घोड्यावर बसून येत आहेत, त्यांना एक प्रकारचा सुगंध मिळत असेल, एक आनंद वाटत असेल, बरं वाटेल, त्याच्याकडे बघून राग वाटत असेल त्यांना, अरे हा चापका मारतोय, आम्हाला फटके घालतोय आणि आम्हाला त्रास देतोय सगळा, राग येत असेल, पण तो सुगंध कुठेतरी थोडासा त्यांना बरं वाटत असेल, पण सगळ्यांनाच नसेल तो बरा वाटत। काही लोकांना तो सुगंध आल्यानंतर तो भले चांगला असेल पण त्या लोकांना त्याचा राग येत असेल, हा सुगंध आला म्हणजे हा माणूस आला, त्याला राग येत असेल प्रियान, कुठंतरी सुगंध यांना चांगलाच माहिती प्रियान। ख्रिस्ती लोकांना सुगंध शिट्ट्या वाजल्या कुकरच्या तो सुगंध बरोबर ओळखतं, तो आहे का नाही, हेच आहे, बरोबर ते मटन आहे, आता हे मटन आहे, सुगंध यांच्या जसा बसलेला आहे, कोणतं मटन आहे, चिकन आहे का, बोकड आहे का, लगेच वासावरून समजत नाही का, यांना सुद्धा हा सुगंध अशाच रीतीने समजत असेल। आणि परमेश्वराने त्यांच्या त्या सेन्सेसला, मराठीमध्ये काय शब्द आहे, घाणेंद्रिय काय शब्द आहे ना,
नाकामधून सेन्सेस जे होतं त्याचंसुद्धा देव म्हणत आहे तुम्ही वापर करा आता आणि मला त्याचं गौरव द्या. विचार करा, मलासुद्धा तो सुगंध पाहिजेल आहे. तुम्ही त्या सुगंधाचा जसा त्या ठिकाणी अनुभव घेतलेला आहे, मला देखील तुमच्याकडून सुगंध तसा मिळायला पाहिजेल. आणि तो सुगंध कशाचा आहे, त्याला परफ्यूमचा नाही आहे, कुठल्याही सेंटचा नाही आहे, पण तिसऱ्या वचनात दिलेला आहे. काय म्हणत आहे, परमेश्वरासाठी सुवास म्हणून गुरेढोरे शेरडे मेंढरे आणि परमेश्वर प्रत्यर्थ हवन कराल, मग ते होमबली असो किंवा नवस फेडण्याचे व सुखुशीने असो. परमेश्वर शेरड्या मेंढ्यांचं त्या ठिकाणी प्रियानो ज्या वेळेला बळी देऊन ते अर्पण म्हणून दिलं जाते वेदीवरती, ते नुसतंच प्रियानो वेदी बांधलेली आहे आणि गोरा किंवा मेंढरू किंवा त्या ठिकाणी कापून ते ठेवलं जातं असं नाही, त्याला प्रियानो अग्नी दिला जातो आणि तो अग्नी जो आहे तो धुरामध्ये रूपांतर होतो आणि प्रियानो तो वर जात असतो. देव म्हणतोय मला तो सुगंध पाहिजेले का बरं, असा कसा देव या, ह्याला सेंट नकोय दुसरे पण ह्याला असलं सुगंध पाहिजेले. रक्त जे आहे प्रियानो, जे जे माणूस त्या ठिकाणी कार्य करतोय कृती करतोय देवासमोर प्रियानो निष्फळ आहे ते सगळे. देवाला त्या गोष्टी प्रियानो आवडत नाहीत किंवा त्याला प्रसन्नता त्याच्यामधून मिळत नाही, सॅटिस्फॅक्शन त्याला नाही आहे. त्याला जर खरंच संतुष्ट करायचं आहे तर मनुष्य जो पापी आहे तो कितीही होम हवन करत बसला प्रियानो, दुसऱ्या गोष्टी करत बसला, पण अंतकरणपूर्वक ते जर त्यांनी दिलेलं नसेल तर त्याचा काही उपयोग नाही आहे. परमेश्वर इथं म्हणत आहे होय मला तसल्या गोष्टी पाहिजेल पण त्या खऱ्या अंतःकरणातून. आणि म्हणून तिथं काय काय म्हटलेलं प्रियानो, तो सुवास म्हणून गुरेढोरे शेरडे मेंढरे परमेश्वर प्रत्यर्थ हवन कराल, मग ते होमबली असो किंवा होमबली असो आणि काय शब्द हा नवस प्रदक्षिणा घालायच्या नवस, आपल्याला नवस इकडे तोच माहिती आहे का नाही, नवस म्हणजे काय, कारण आपण आपल्या अवतीभोवती जे लोक आहेत त्यांना तो नवस माहिती आहे. नवस केलेला आहे अमुक अमुक देवाला आणि तो फेडायचा आहे, 21 नारळ द्यायचेत हा 100 101 मोदक द्यायचेत, 51 रुपये चढवायचेत, असलेच नवस माहिती आहेत. नवस म्हणजे काय, त्या मनुष्याने परमेश्वराला त्या ठिकाणी प्रॉमिस केलेलं आहे, प्रभू हे कार्य माझ्या जीवनामध्ये तू कर, वचन देतो मी असं असं करेन, मी वागेल, मी चांगलं राहीन, मी हे करेन. प्रॉमिस जे केलेलं आहे ते फुलफिल करण्यासाठी देवाला सांगायचं आहे, होय देवा हे बघ मी हे करत आहे. ते आनंदाने करायला पाहिजे त्याने आणि त्याच्या मुळात ते लक्ष द्यायला पाहिजे की होय मी प्रॉमिस केलं होतं, ते प्रॉमिस मला पूर्ण करायचं आहे, देवापाला सांगायचं आहे. देवाप त्या सुगंधाबद्दल प्रियानो जास्त आतुरतेने वाट बघत आहे. जे अर्पण आहे प्रियानो त्याच्यामधून नाही, पण ज्या अंतःकरणातून त्याने त्या ठिकाणी ते सांगितलेलं आहे, देवाला दिलेलं आहे, देव म्हणतो तो सुगंध माझ्याकडे यायला पाहिजे अंतःकरणातल्या गोष्टींबद्दल. ते एक माध्यम झालं प्रियानो वेदीचं, पण आपल्या अंतःकरणातून आपल्या मनातून ज्या काही प्रार्थना विनंत्या किंवा देवाला प्रॉमिस केलेलं आहे ते प्रियानो फुलफिल करण्याचं काम त्या लोकांनी सुरू करावं. मी मागे जसं प्रियानो एक उदाहरण म्हणून सांगितलं होतं की अलाहाबाद बायबल सेमिनरीमध्ये असताना तिथल्या प्रत्येक वर्षाच्या मुलामुलींना वर्ष सुरू झालं की तिथं एक कागद दिला जातो आणि त्या कागदावरती लिहिलेलं असतं फेथ प्रॉमिस, विश्वासाचं अभिवचन. फेथ प्रॉमिस काय, एक मिशनरी आहे सिलीगुडी भागामध्ये, तर त्या ठिकाणी त्या मिशनरीला मदत करायची. कोण करणार, विद्यार्थी करणार, सगळे सगळे विद्यार्थी.
एवढा पैसा आहे का विद्यार्थ्यांकडे? काही विद्यार्थ्यांकडे स्वतःची फी भरायला पण पैसे नसायचे. पण त्या फेथ प्रॉमिसवरती वर्षाच्या शेवटी, म्हणजे हे वर्ष आता सुरू झालेलं आहे, वर्षाच्या शेवटी आम्ही एवढे पैसे जमा करू, विश्वासाने प्रार्थनेपूर्वक आम्ही हे लिहून देतो. आणि तो कागद दोन प्रकारचा असायचा, वरचा भाग हा फाडून त्यांना द्यायचा आणि खालचा भाग आपल्या पवित्र शास्त्रात ठेवायचा. आणि दर वेळेला प्रार्थना करून महिन्याला पॉकेट मनीमधून पैसे वाचून 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 मुलं प्रियांनो त्या मिशनरीला सपोर्ट करायचे. फेथ प्रॉमिस. बऱ्याच मुलांना खूप अडचण असायची, पण त्या फेथ प्रॉमिसमुळं ते म्हणायचे की नाही, खर्च मला आटोक्यात ठेवायचा आहे, कारण मला ह्याच्यामध्ये पैसे द्यायचे, कारण मी देवाला सांगितलेलं आहे. वर्षाच्या शेवटी प्रियांनो त्या ठिकाणी ज्यावेळेला ती घोषणा केली जाते, सांगितलं जातं की एवढ्या एवढ्या आपल्याला टार्गेटची अपेक्षा होती, खात्रीने त्याच्यामध्ये त्या काळामध्ये प्रियांनो 5, 10 नाहीतर 15 हजारांची वाढ झालेली असायची टार्गेटपेक्षाही. विचार करा, एखाद्या मिशनरीला सपोर्ट करायचं म्हणजे काय, त्याच्या सर्व एक प्रकारचं मानधन, त्याचं मेडिकल आणि त्याला प्रियांनो सुवार्थेसाठी काय काय लागणाऱ्या गोष्टी, ते सगळे विद्यार्थी. आणि किती विद्यार्थी होते माहिती आहे का, जास्तीत जास्त 100 ते 105 टोटल मुलं मुली. हे 105 मुलं मुली प्रियांनो सर्वजण त्या मिशनरीला प्रियांनो ते सपोर्ट करायचे. फेथ प्रॉमिस, विश्वासाने प्रॉमिस केलेलं आहे. आणि मग तो कसंही करून, तो मुलगा असो ना त्या मुलगी असो, त्याच्या जीवनात आजारपण येऊ नाही तर काय हो, त्याला नाही वर्षभर कदाचित जमलं तर त्याला कदाचित शेवटच्या 2 महिन्यामध्ये जर जमत असेल तर त्यावेळेला तो म्हणणार नाही वर्षभर नाही जमलं, मी आत्ता देऊन टाकेल, त्याला कितीही त्रास असू द्या, फुलफिल करायचा तो. ते दिल्यानंतर त्याच्यामध्ये मी पण असायचो प्रियांनो, एक प्रकारचा वेगळा आनंद असायचा. आणि तो मिशनरी आम्हाला वर्षाला किंवा 2 वर्षाला भेट देऊन जायचा आणि तो सांगायचा की तुमच्या नुसत्याच सपोर्टसाठी नाही तर प्रार्थनेच्या द्वारे देखील देवापाने आम्हाला कशी मदत झालेली आहे, आत्मे कसे जिंकण्यात आलेले आहेत, हे सगळं प्रियांनो सांगून आम्हाला खूप बरं वाटायचं. आणि वाटायचं की अरे त्याने एवढं मोठं कार्य केलं आहे ना, माझं तर देणं त्याला काहीच नाही राव, खूपच कमी आहे, याच्यापेक्षा खरं तर याला जास्त द्यायला पाहिजे होतं, मी पुढच्या वेळेला याच्यापेक्षा जास्त प्रॉमिस करणार, असं म्हणून प्रियांनो त्याच्या विश्वासाला एक चालना मिळायची. आणि त्या मिशनऱ्याचं जीवन बघून आम्हाला देखील प्रियांनो प्रेरणा मिळायची, त्यालासुद्धा आशीर्वाद मिळायचा. देव इथं प्रियांनो ते म्हणत आहे, तो म्हणून म्हणत आहे, परमेश्वरासाठी सुवास म्हणून गुरे ढोरे शेरडे मेंढरे परमेश्वर प्रत्यर्थ हवन कराल, मग ते होमबलीचे असू द्या, नवस फेडण्याचे किंवा काय शब्द आहे, रेग मारून ठेवा, गोल करून ठेवा प्रियांनो, हां, होमबलीला गोल करा, नवसला गोल करा, आणि स्वखुशीचा स्वखुशीने मी देत आहे देवाला. आज आपण प्रियांनो हे आलवस्त्रचं अर्पण घेणार आहोत म्हणतोय, ते स्वखुशीने द्यायला पाहिजे. आज प्रियांनो कितीतरी सेवकांना भक्ती मंदिरामध्ये प्रियांनो आपल्यासारखी भक्ती नाही घेत आहेत, ते कुठल्या तरी झाडाखाली घेत आहेत, अक्षरशः कुठेतरी प्रियांनो ते शाळेमध्ये घेत आहेत, किंवा कुठेतरी प्रियांनो ते दवाखान्यामध्ये घेत आहेत, नाहीतर ज्याला समाज मंदिर म्हणतात ते तर फार वाईट परिस्थिती आहे. मागच्या काही काळांमध्ये प्रियांनो त्या समाज मंदिराबद्दल सुद्धा खास करून आपल्या महाराष्ट्रात आणि अहमदनगरमध्ये वाद निर्माण झाले प्रियांनो, आपले पाळक लोकांना जागा नाहीत म्हणून ते समाज मंदिरात घ्यायच्या, पण काही लोकांनी त्याच्यावरही ऑब्जेक्शन घेतलं. आता समाज मंदिर म्हटलं तर तिथं सर्व प्रकारच्या लोकांना अधिकार आहे, धर्माच्या लोकांना, की ते त्यांचा वापर करू शकतात. पण आता त्या समाज मंदिरामध्ये काही लोकांनी सांगितलं नाही नाही अशी अशी मूर्ती बसवायची. का बरं बसवायची? त्यांना माहिती आहे अशी मूर्ती बसवली की हे पाळक लोक ख्रिस्ती लोक इथं येणारच नाहीत.
त्रास द्यायला सुरुवात झाला. आपण म्हणत आहोत प्रियांनो, आपल्याला मदत करायची आर्थिकरितीने. आपण चांगल्या घरांमध्ये राहत आहोत, आपण चांगल्या प्रियांनो मंदिरामध्ये बसलेलो आहोत, सर्व प्रकारच्या सुखसोयी आपण प्रियांनो उपलब्ध होतील असं म्हणून प्रियांनो मंदिर सुंदररीतीने आपण प्रियांनो सजवत असतो. पण आज विचार करा, काही लोकांना प्रियांनो भक्तीसाठी जागा नाही. मणिपूरमध्ये प्रियांनो तुम्ही लक्षात घ्या, आज त्यांचं विस्थापन झालेलं आहे, घरदार सोडून जंगलात राहत आहेत. जंगलामध्ये भीतीपोटी आवाजसुद्धा कमी ठेवून प्रियांनो लोकांना समजू दे की इथं आम्ही ख्रिस्ती लोक आहोत, प्रार्थना करत आहोत, अशी परिस्थिती आहे प्रियांनो त्यांची. उघड्यावरती बिचारे काही लोक राहत आहेत, देवाची स्तुती असो आपल्यावरती तशी परिस्थिती नाही, पण अशी प्रियांनो भक्त्या चालू आहेत. काही लोकांना पाळक लोकांना प्रियांनो त्यांच्या आवाक्याच्या बाहेर असल्यामुळं फार भयंकर परिस्थितीमध्ये राहावं लागतं. आपण त्याच्यासाठी प्रियांनो हे आलाबास्त्रचं अर्पण सगळ्या जगामध्ये, चर्च ऑफ द नॅझरीन जवळपास प्रियांनो 162 देशांमध्ये काम चालू आहे. त्या सगळ्या मंडळांमधून मी मागाशी म्हटलं प्रियांनो, छोटी असू द्या एकदम खेडेगावातली, नाही तर फार मोठी शहरातली असू द्या अमेरिकेसारख्या, सगळ्यांच्या मंडळांमधून प्रियांनो या काळामध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्यांमध्ये प्रियांनो आलाबास्त्राचं अर्पण लोक देत असतात. कशासाठी? खरंच त्या लोकांना भक्तीसाठी किंवा पाळकांना राहण्यासाठी किंवा एखादं हॉस्पिटल आहे ते बांधण्यासाठी, एखादं बायबल कॉलेज बांधण्यासाठी, बांधकाम करण्यासाठी हे प्रियांनो फंड वापरले. हे आपल्याकडे बिलकुल ठेवत नाही प्रियांनो आपण. जेवढे येतात पंचमंडळसुद्धा ते सगळं मोजतं आणि प्रियांनो नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आपण ते पाठवून देतो. हे अर्पण आपल्याकडे आपण ठेवत नाही. स्वखुशीने ते द्यायला पाहिजे, कोणावरती जबरदस्ती नाही. आपण पूर्वी टार्गेटेड ठेवलं होतं, काही मंडळांमध्ये प्रियांनो टार्गेटेड ठेवलं जातं की बाबा एवढं एवढं गोळा करायचं आहे. पण आपल्यासमोर प्रियांनो मी स्वखुशीचं टार्गेट ठेवतो. तुम्हाला जसं वाटेल, देवबाप जसं सुचवेल, प्रार्थनेपूर्वक या कार्यासाठी जसं आत्तापर्यंत दिलेले आहे खात्रीने तुम्ही प्रियांनो देणार आहात. आणि म्हणून ह्या गोष्टीकडे परमेश्वराचं देखील लक्ष आहे की तो म्हणत आहे की होमबली असो किंवा नवस फेडण्याचे असो किंवा स्वखुशीचा किंवा तुमच्या नेमलेल्या सणातला तो यज्ञ असो, यज्ञ करणाऱ्याने परमेश्वर प्रित्यर्थ प्रत्येक कोकरामागे होमबलीबरोबर व यज्ञासाठी एक चतुर्थांश हीनभर तेलाचे मळलेले एक दशांश एफा सफिटाचे अन्न अर्पण करावे आणि एक चतुर्थांश हीनभर द्राक्षराचाचे पेयार्पण तयार करावे. अन्नार्पण म्हणून दर मेंढ्रामागे एक तृतांश हीन तेलाचे मळलेले दोन दशमांश एफा सपीट तयार करावे. सातवं वचन, परमेश्वराला सुवास यावा म्हणून एक तृतांश हीनभर द्राक्षराचाचे पेयार्पण तू करावे. दोन वेळा प्रियांनो शब्द वापरलेला आहे सुवास म्हणून, आणि हे आपल्याला या पहिल्या भागामध्ये प्रियांनो दिसून येत आहे. पवित्र शास्त्रात सुवासाबद्दल देखील प्रियांनो बऱ्याच गोष्टी आपल्याला सापडतात. मी परत तुम्हाला ते सांगणार नाही आहे की आलाबास्त्रची कुपी त्या स्त्रीने कशी फोडली म्हणून, पण सुवासाबद्दल प्रियांनो आणखीन काय लिहिलेलं आहे. नवीन करारामध्ये प्रियांनो आपण परत एकदा जाऊ, दुसरे करिंथ आपण काढूया, त्याचा दुसरा अध्याय, दुसरे करिंथ त्याचा दुसरा अध्याय, आणि मगाशी आपण जे आळीपाळीसाठी वाचलं आहे 15-17 कुणी वाचेल का? दुसरे करिंथ दुसरा अध्याय 15-17.
ओके, कुठला शब्द लक्षात येतो आहे अलाबास्त्रसाठी? ख्रिस्ताचा परिमल. माझं मराठी कच्चं आहे, ज्या वेळेला मी पहिल्यांदाच वाचायला घेतलं परिमल शब्द मला कळालाच नाही. म्हटलं हा काय प्रकार आहे परिमल मराठी वाचत असताना. मी इंग्लिशकडे वळलो आणि मग तिथं फ्रेग्रन्स शब्द सापडला. अरे म्हटलं परिमल, नाव ऐकलं होतं परिमल. माझ्या कदाचित लहानपणी मी कुणाचं एका मुला मुलीचं काहीतरी नाव होतं परिमल म्हणून नाव होतं त्याचं. आणि तो चेहरा मला थोडासा आठवायला लागला, अरे त्या व्यक्तीचं नाव परिमल होतं म्हणून. पण ज्यावेळेला प्रियांनो आपण म्हणतो नवीन करारामध्ये, पौल म्हणत आहे तिथं तारण प्राप्ती होत असलेले आणि नाश होत असलेले अशा लोकांसंबंधाने देवाला संतोषदायक असा ख्रिस्ताचा परिमल आहोत. देवाला संतोषदायक ख्रिस्ताचा परिमल आपण आहोत. जुन्या करारामध्ये आपण पाहिलं प्रियांनो की देवाने त्यांना जो सेन्सेस मिळालेला आहे, सुगंध मिळालेला आहे, आनंद मिळालेला आहे, त्याचाच उपयोग त्या ठिकाणी प्रियांनो तशाच प्रकारे करणं गरजेचं आहे. आणि तो परिमल आपल्याला देवाला खुश करण्यासाठी आहे. पण मग आपला स्वतःचा परिमल उपयोगाचा नाही आहे. तिथं मुद्दामून शब्द सावकाश रीतीने आपण वाचूया, तारण प्राप्ती होत असलेले आणि नाश होत असलेले अशा लोकांसंबंधाने आम्ही देवाला संतोषदायक असा ख्रिस्ताचा परिमल आहोत. ख्रिस्ताचा सुगंध आम्ही घेतलेला आहे आणि आमच्या जीवनामधून देवाला त्या ठिकाणी सुगंध मिळाला, परिमल मिळावा म्हणून आम्ही आहोत. थोडक्यात प्रियांनो ह्या वचनाची पार्श्वभूमी पण तुम्हाला सांगतो. ज्यावेळेला करिंच्या मंडळीला त्याने हे पत्र लिहिलेलं आहे याची पार्श्वभूमी अशी आहे की रोमन लोक, त्यांचे जे सरदार आहेत, हे ज्यावेळेला युद्ध करून येतात आणि युद्धामध्ये त्यांना विजय मिळवल्यानंतर ज्या देशावरती राज्यावरती त्यांनी आक्रमण केलेलं असतं तिथले काही सैनिक किंवा माणसं कैद करून घेऊन येतात. आणि हा जो राजा आहे किंवा त्याचा जो बादशाह आहे किंवा सरदार आहे तो स्वतःचं मोठं प्रियांनो त्या ठिकाणी ज्याला प्रोसेशन काय म्हणतो आपण मराठीत, मिरवणूक काढतात त्याची. तो जसा त्याच्या राज्यामध्ये प्रवेश करतो किंवा देशामध्ये प्रवेश करतो तो मिरवणूक त्याची फार मोठ्या रीतीने त्या ठिकाणी करत असतात. आणि त्याने युद्ध जिंकलेलं आहे, दुसरं राष्ट्र जिंकलेलं आहे, राजाला जिंकलेलं आहे, लोकांना सैन्याला कैद करून आणलेलं आहे, तर ते त्याच्या मागे असतात मिरवणुकीमध्ये. हा पुढं पुढं असतो. पण याच्या पुढे राज्यातले काही जसं स्त्रिया किंवा मुली किंवा माणसं त्याच्या पुढे चालत असतात आणि गुलाब किंवा इतर सुगंधी फुलं हे उधळत असतात आणि जे पाहणारे लोक असतात ते सुद्धा प्रियांनो त्या ठिकाणी सुंदर रीतीने फुलांचा वर्षाव करत असतात. आता या फुलांचा वर्षाव होत असताना ते फुलं कधी रस्त्यावर पडतात, पायाखाली तुडवले जातात, त्यांच्या रथाखाली तुडवले जातात, चाकाखाली घोड्यांच्या पायाखाली तुडवले जातात आणि तुडवले गेल्यानंतर सुद्धा असं अभ्यासक म्हणतात की त्यामधून सुगंध निघायचा आणि लोकांना खूप आनंद व्हायचा. तो सुगंध मिळाला की त्यांना फार आनंद व्हायचा. पण आता याच्यामध्ये जे आनंदी होणारे लोक आहेत ते कोण आहेत? त्या सरदाराचे लोक आहेत. बादशाह तिथं बसलेला आहे, तो सुद्धा त्या ठिकाणी पाहत आहे की माझा हा सरदार जिंकून आलेला आहे, सुगंध त्याला पण मिळतो आणि तो सुद्धा खूप प्रफुल्लित होतो. पण तो सुगंध किती चांगला असला तरी काही लोकांसाठी तो भयंकर वाटायचा. कोणासाठी? जे धरून आणलेले सैनिक आहेत, जे लोक आहेत दुसऱ्या राज्यातले, त्यांना मात्र आता समजलेलं आहे की आपला मृत्यू अटळ आहे.
आपण आता ह्या देशामध्ये प्रवेश केल्यानंतर हे लोक आपल्याला कत्तल करणार आहेत, वेगवेगळ्या रीतीने मुंडकी उडवणार आहेत, आपला जीवनक्रम संपत आहे, आपण आपल्या मृत्यूच्या दिशेने वाटचाल करत आहोत, म्हणून त्यांच्यासाठी तो सुगंध भयंकर असायचा, नको नको वाटायचा त्यांना. पौल हे उदाहरण प्रभू श्रीख्रिस्ताच्या सुवार्थेबद्दल प्रियानो म्हणत आहे. प्रभू श्रीख्रिस्ताची सुवार्ता ज्यावेळेला लोकांना सगळीकडे सांगितली जाते त्यावेळेला तो म्हणतो काही लोकांना ती सुवार्ता खेददायक आहे, त्यांना कठीण वाटतंय, पण काही लोकांना सुवार्ता आनंदी वाटते आणि ख्रिस्ताचा स्वीकार करतात. ते सुवार्ता ऐकल्यानंतर काही लोकांना समजतं की अरे संपलं, हे काहीच बरोबर नाही आहे, हे आपल्यासाठी फार वाईट आहे, पण ती सुवार्ता दुसऱ्यांसाठी खरोखर तारणाची गोष्ट आहे, त्यांचा आत्मा वाचवला जातो. आणि म्हणून प्रियानो पाऊल म्हणत आहे की आम्ही तशा प्रकारचे सुगंध आहोत. 16 वचनामध्ये हे मी जे आता स्पष्टीकरण सांगत आहे ते 16 वचनामध्ये आहे, एकाला मृत्यूचा मरणसूचक गंध आणि एकाला जीवनाचा जीवनसूचक गंध आहे. एकाला मरणसूचक गंध येतो, गंध एकच आहे, सुवास एकच आहे, पण काही लोकांना प्रसन्न आहे तर काही लोकांना मरणाची ही प्रियानो भीती. सुवार्ता तो म्हणाला तशीच आहे, तुम्ही सांगत राहा, तुम्ही सांगत राहा, जे खरोच देवाचं भय बाळगणारे लोक आहेत ते त्याच्याकडे अट्रॅक्ट होतील, त्यांचा आनंद होईल, त्यांचं तारण होईल. पण जे प्रियानो तुमची तीच सुवार्ता ऐकून विद्रोह करतात, त्रास देतील, त्यांचा नाश हा ठरलेला आहे. काही दिवसापूर्वी प्रियानो व्हिडिओ क्लिप व्हॉट्सॲपवर आली होती की इस्रायल देशामध्येच सुवार्ता सांगणं किती कठीण झालेलं आहे, कारण ते सगळे यहुदी लोक आहेत, त्यांचा विश्वास फक्त यहोवा देवावरती आहे, त्यांच्याकडे फक्त प्रियानो मोशेची 5 पुस्तकं आहेत, संदेष्ट्याची पुस्तकं आहेत, येशू ख्रिस्त त्यांच्याकडेच राहून गेलेला आहे, त्याच लोकांनी यहुदी लोकांनी त्याला वधस्तंभावर मारलेला आहे, येशू ख्रिस्त त्यांचाच होता, पण ते मानत नाहीत की तोच मसीह आहे. अजूनही इस्रायल देशामध्ये यहुदी लोक वाट पाहत आहेत, मसीहा येणार आहे, मसीहा येणार आहे. आणि जे प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता सांगतात, मग ते स्त्री असू द्या, पुरुष असू द्या, लहान मुलं येऊन दगडं मारतात, त्यांच्या पाठीवरती लात मारतात, त्यांना ढकलून देतात, त्यांच्या हातातल्या गोष्टी हिसकावून घेतात आणि त्यांना म्हणतात निघून जा. लहान मुलांपासून वयस्कर माणसं ते म्हणतात आम्हाला ऐकायचं नाही आहे. इस्रायलमधली परिस्थिती आहे, पण त्या लोकांनी जे सुवार्ता सांगणार आहेत ते मागे सरकत नाहीत. ते पण इस्रायलीच लोक आहेत, ते पण यहुदीच लोक आहेत, पण त्या यहुदी लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला, त्यांना सत्य समजलं, त्यांनी परमेश्वराच्या वचनातून वाचलं आणि ते म्हणाले नाही, पहिलं आमच्या लोकांना वाचवणं गरजेचं आहे. आणि म्हणून तिथं प्रियानो कितीही त्रास झाला तरी ते म्हणतात नाही, आम्ही यांना सांगतच राहणार, कधीतरी त्यांचं परिवर्तन येईल अशी ते आशा प्रियानो बाळगून आहेत. बऱ्याच यहुदी लोकांचं परिवर्तन झालेलं आहे, ख्रिस्ताचा स्वीकार केलेला आहे, पण अजून बरेच लोक राहिलेले आहेत. प्रियानो पाऊल ते म्हणत आहे 16 वचनामध्ये, एकाला सुवार्ता सांगितल्यानंतर एकाला मृत्यूचा मरणसूचक गंध आहे आणि एकाला जीवनाचा जीवनसूचक गंध आहे. हे कार्य करावयास कोण लायक आहे, कोण लायक आहे, हे अशा रीतीचं एकच वचन सांगितलं जातं, पण काही लोक त्या ठिकाणी वाचवले जातात आणि काही लोक मृत्यूला जाणार आहेत. सुवार्तेचं कार्य बघा प्रियानो किती भयंकर आहे. आणि म्हणून 17 वचन म्हटले, पुष्कळ लोक देवाच्या वचनाची भेसळ करून ते बिघडून टाकतात, आम्ही त्यांच्यासारखे नाही, तर जसे सात्विकपणाने व देवाच्या द्वारे बोलावे तसे आम्ही देवासमक्ष ख्रिस्ताच्या ठाई बोलणारे आहोत. खरी सुवार्ता आम्ही सांगत आहोत, काही खोटे शिक्षकसुद्धा होते प्रियानो तिथे, ते दुसऱ्याच येशूबद्दल ते सांगायचे, ते दुसऱ्याच कहाण्या लोकांना सांगायचे,
पण पौल करिंथच्या मंडळीला प्रियानो सांगत आहे पत्राद्वारे की आम्ही मात्र जी खरी सुवार्ता सांगितली त्याकडे लक्ष द्या. प्रियानो, ख्रिस्ताचा सुवास त्याच्या रक्ताद्वारे आपल्याला मिळालेला आहे आणि आपल्याकडून तो सुवास इतरांना प्रियानो द्यायचा आहे. आलबास्त्रासाठी प्रियानो जशी ती कुपी फोडण्यात आली आणि त्या घरामध्ये प्रियानो येशू ख्रिस्त आणि बाकीचे शिष्य आणि लोक होते त्यांना जसं त्या ठिकाणी समजलं, फोडल्या त्यांना समजलं काय, याच्यामध्ये वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या. काही लोकांनी चांगलं बोलले नाही का, पण त्यातला एक होता, काय बोलला तो, हां यहुदा इस्करियोत काय बोललं, हे विकलं असतं तर किती पैसे मिळाले असते, सुगंध एकच आहे त्याला पण मिळाला आणि बाकीच्यांना मिळाला, पण प्रतिक्रिया वेगवेगळी. प्रियानो, येशू ख्रिस्ताला सांगावं लागलं, मध्यस्थी करावे लागले. मुद्दा हा आहे प्रियानो, आपलं जीवन आज ज्या समाजामध्ये, ज्या अवतीभोवती असलेल्या लोकांमध्ये आपण राहतो, आपला सुगंध कसा चाललेला आहे, कोणता सुगंध आहे, त्यांना खरंच आल्हाददायक वाटतं आहे का? आपलं जीवन, आपलं बोलणं, आपलं वागणं, आपलं सांगणं, प्रियानो आपली कृती करणं, हे खरंच त्यांना प्रसन्न होत आहे का? कालच्या दिवशी प्रियानो ॲक्सिडेंट झालेली गाडी ज्यावेळी आणून लावत होतो, कितीतरी लोक रस्त्यावर थांबत होते, या शेजारची पलीकडची लाईन, शेजारचे लोक सगळे भेटायला आले. पाळकसाहेब फार भयंकर, तुम्ही खूप वाचलात म्हणे, आम्हाला विश्वासच बसला नाही म्हणे. त्यांना मी तर नाही सांगितलं, पण त्यांना चासवरून काही लोकांनी सांगितलं. प्रत्यक्ष गाडी बघून आता समजतं आहे म्हणे ॲक्सिडेंट कसा होता म्हणे, आणि तुम्ही कसे खरंच वाचलेत. ते म्हणाले, तुम्ही त्या देवाची उपासना करता ना म्हणूनच वाचलं म्हणे, नाही तर शक्य नाही म्हणे, हे बिलकुल शक्य नाही वाचणं, इतका भयंकर ॲक्सिडेंट आहे हा. आम्ही प्रियानो दुसरं काही सांगितलं नाही, फक्त एवढंच सांगितलं मी त्यांना, आमचं जिवंत देव आहे, त्या जिवंत येशू ख्रिस्ताने आम्हाला वाचवलं, या असल्या भयंकर गाडीमधून आम्हाला जिवंत काढलेलं. त्यांना ख्रिस्त सांगणं गरजेचं आहे प्रियानो. देवदेव म्हणून कळतंय सगळ्यांना, पण ख्रिस्त आहे तो, तो जिवंत देव बाप आहे, त्याने आम्हाला वाचवलेलं आहे, आम्ही म्हणून जिवंत आहोत. आणि ते सारखं येऊन जो तो रस्त्यावरून मला, मी न ओळखणारे लोकंसुद्धा येऊन थांबून विचारायचे, कसं झालं एवढं. मी सगळ्यांना विचारायचो, तुम्ही कुठं राहतो, आपली पहिल्यांदाच भेट झाली, तुम्ही कुठं राहतो, त्यांना ख्रिस्त सांगायचो, आमच्या जिवंत देवाने येशू ख्रिस्ताने वाचव, जो भेटेल त्याला प्रियानो सांगत आहे आपण. हा परिमल प्रियानो, हा सुगंध ज्यावेळेला आपण इतरांना देतो, विचार करा ख्रिस्ताला, देवाला स्वर्गामध्ये तो किती आनंद प्रियानो मिळत असेल, की आपला हा विश्वासू व्यक्ती माझ्याबद्दल लोकांना सांगत आहे, जी कृती केली. आपण सगळ्यांनी सांगावं प्रियानो. सो आज मला विचार होता प्रियानो, की मी तुम्हाला फक्त त्याकडेच वळवणार नाही, दरवर्षी आलाबास्त्र कृपी, आलाबास्त्र कृपी, पण म्हटलं आज हा वेगळा काहीतरी प्रियानो वचनातून संदेश घ्यावा, की परिमल ख्रिस्ताचा सुगंध देवाला प्रसन्न करणारा आपलं जीवन तसं आहे का? काही लोक आपल्या सान्निध्यामध्ये असतात, अवतीभोवती असतात, आणि असं वाटतं की नाही, ह्या व्यक्तीबरोबर थांबावं, चांगला बोलतो हा, असं म्हणतात का लोक आपल्याकडे? काही वेळेला काही लोकांचं चरित्र असतं, अरे तो व्यक्ती आहे का, चला निघून जा, त्याच्याबरोबर उभं पण राहायला नको, बघायला नको, तो लांबून दिसलं तरी वाट बदलतात, नको बाबा त्या रोडनी येतो आहे तो, असं आपलं जीवन आहे का? कसं आहे? लोकांनी म्हटलं पाहिजे, या ना, बसा ना, सांगा ना आम्हाला काहीतरी, बोला ना आमच्याशी, अहो तुम्ही नुसते थांबले बसले तरी खूप चांगले, आम्हाला खूप काही शिकायला मिळेल, असं लोक प्रियानो आपल्या ख्रिस्ती लोकांबद्दल म्हटलं पाहिजे. ते लोकांनीच नाही तर त्या देवालासुद्धा प्रियानो वाटायला पाहिजे, त्याला सुगंध मिळायला पाहिजे. कदाचित लोक नाही करतील, करणारे नाहीत तसं,
पण त्या देवाला प्रसन्नता मिळते आहे का, सुगंध कसा जात आहे आपला. मी मगाशी जसं म्हटलं प्रियानो की आपला सुगंध देवाला सुगंध रक्त आणि मांसाचा नको आहे, त्याला सुगंध त्या अंतःकरणातला पाहिजेले की खरंच मी देवाला वचन दिलं आहे आणि मला हे करायचं आहे, मी हे करणार. ते समर्पित अर्थकरण देवाला तो सुगंध फार चांगला वाटणार आहे. सो प्रभू श्रीख्रिस्ताचं बळी हा सुद्धा प्रियानो ख्रिस्ताचा सुगंध. आपण एक गेत्सेमेने बागेमध्येच प्रियानो त्याचा सुगंध पाहिलेला आहे. त्याला स्वतःला वाटत होतं नको करायला, जायला नको वधस्तंभावरती, पण त्याचा सुगंध काय होता देवाला मिळणारा. कुठलं वाक्य येते, तरी माझ्या इच्छेप्रमाणे नाही तुझ्या इच्छेप्रमाणे होतं. त्या देवाला काय, त्याच्या स्वर्गीय पित्याला काय सुगंध मिळाला असेल, काय वाटलं असेल, किती माझं सुंदर हे लेकरू वधस्तंभावरती जगाचं पाप हरण करण्यासाठी. त्याचं स्मरण प्रियानो प्रभू भोजनाच्या रूपात आपण करत आहोत, त्याचं स्मरण करत आहोत. त्याने जेवढी आज्ञापालन केलेलं आहे, माणसासारखाच तरुण प्रियानो 30 वर्षाचा 33 वर्षाचा मनुष्य म्हणून प्रियानो जगात आला, त्याच्यासुद्धा प्रियानो आपल्यासारख्याच इच्छा आकांक्षा भावना प्रेम सगळं आपल्यासारखंच होतं, पण तरी त्या वयामध्ये देवाच्या इच्छेप्रमाणे स्वर्गीच्या इच्छेप्रमाणे मला करायचं आहे हे ठरवलं प्रियानो. त्याचं स्मरण आपण दर प्रभूभोजनाला करत असतो प्रिया. देवाप करू प्रियानो या वचनातून तुम्हाला आशीर्वाद. प्रार्थना करूया. प्रभू आम्ही पुन्हा एकदा खरोच तुझा आभार मानतो, जो सुगंध खरोखर प्रभू तुझ्या वचनामध्ये देखील आहे, ते ऐकण्यामध्ये नाही तर प्रभू ते कृती करण्यामध्ये आम्हाला तू समजू दे. आम्ही कृतिशील असावं आणि आमच्या जीवनाद्वारे प्रभू इतर कोणाला नाही परंतु तुला मात्र तो चांगला सुगंध मिळत असेल तर खात्रीने प्रभू जगातल्या लोकांनासुद्धा तो मिळणार आहे. प्रभू आम्ही प्रार्थना करत आहोत, आजपर्यंत जसं प्रभू तू आमचं सहाय्य होत आलास, मार्गदर्शक होत आलास, संरक्षण देत आलास, पुरवठा करत आलास, काळजी घेत आलास, प्रेम देत आलास प्रभू, त्या सर्व गोष्टी आम्ही अशाच प्रभू परमेश्वरा सहजासहजी घेऊ नये तर प्रभू गांभीर्याने विचार करून या भूतलावरती जोपर्यंत आमचं जीवन आहे आम्ही ते तुला सुगंध देणारं असावं, तुला आवडणारं असावं, संतुष्ट करणारं असावं. जसं ख्रिस्ताकडे बघून तू म्हटला होतास की हा माझा परमप्रिय पुत्र आहे याचवर मी संतुष्ट आहे, प्रभू आज तशाच प्रकारचं वाक्य या मंडळीतील सर्व लहान लेकरांपासून तरुण तरुणींचं माता पितांचं आई वडिलांचं प्रभू जीवन हे प्रभू तुला सुगंधित करणारं आशीर्वादित करणारं असावं म्हणून सहाय्य कर. प्रभू कोणालाही जगाच्या सुगंधामध्ये घुरफटू देऊ नकोस, कुठल्याही प्रकारचा गंध जगाचा सैतानाचा चालीरीतींचा आम्हाला लागू देऊ नकोस, परंतु प्रभू ख्रिस्ताचा जो सुगंध आहे तो आमच्यावरती सदैव असू दे. पुन्हा एकदा प्रभू आम्ही पुढचा विधी तुझ्या पवित्र हातात देत लहानशी प्रार्थना येशूच्या नावात मागत आहे म्हणून तो एकदा